नाही कोमल मी काय सांगणार म्हणतो आता आपली आप आई जागावर थापना करेल नाही ना हां साडे आपण आई जागावर करतस मग तू ना आपण जो बाजार करेल ना तो आण माल बेटा आणि ते माटी बी लाईलच ना गट बसाड्याने ती माटी बिटी बडल लाई मग हा तिथला माडे आई पुसस पासत जागा काय नाही मन करस हा हां चालेल चालेल आता म्हणतं आपल्या ते किचन नसतेल ना तो बाजार तुम्ही हां हा किचन मस्त ठेलय ना ते काय आप का? थे का ते आपल्या आईने टांगेल का खुटीले पिशवी कॅरी बॅग त्या ठेवले हा असं आहे का हा चालेल मला येस मी नाही आपल्या फुले डायरेक्ट पण का नाही माय काय करणार जोडे ते होतील म्हणतो थोडे लागेल पण तू न आनंद या म्हणे या गटवाला बटा तोडी लग्यात म्हणे दग ना माय रोज फुले लागेल राहत तीच बरोबर सार मी माय म्हणता आपल्या घर ना फुले येतील म्हणतं पण काय नाही माहिती दोन तीन तीनच भारी फुले निघात पण काय नाही बटा आंग्या बांगेला लय घ्या थोडीच थोडीसी आता कसं आज परत ना गडबटी राहणार बटा बाया वयाला लई वयावती आणि दग ना आपण घर ना फुलेस मन ना भरोसावर मग इले इकत ना लिवाय नात बी नी हां तसं रिणाल निरोप देऊ आम्ही म्हणतो फुलेवाला इथे सांगेस म्हणतो तीस ना लिवाई घ्यात मग तो मग ती सांगा ना ती म्हणे रीना म्हणे आक्का म्हणे तर त्यांनी फिरी होऊ नका दगसू बरं म्हणे जरी वतीन ते सांगसू म्हणे हां वतीन ते बरं विजय नाही भेटतात इन ते कोण तोडले घे आपलं नाही फुले दाख ना माझं के वाटण माहिन तर असं काही करा ना आपल्या घरनाच फुले राहतच ते मग काही इकडे आण काम नाही ना मग असं नाही ते मग लिहिलेच आपण आ ना काय करत जाऊ देऊ का त्या कोणी का तोडले जाय ना आपला शेत त्या मग ना आपला, आपला नाव रे द देवलेचं देवले धावते मग जाऊ दे हा ते ते शेज म्हणा पण आणून त्यासाठी ध्यान नाही वा बरं मग कोण तोडले घे मी ते आ ना ना त्यासनं काही ध्यान नाही वा वा नाहीते मग त्याच्यासमोर कोण लई जातं नाही हा नाही त्यात लै जाऊ देतात माहिती आपल्या घर भेटी राहत असं मग ना ते ना नाही मी काय सांगू वय मग तू ये ना पहिले लई येते बजार विचार मग आपण गप्पा करणे बी करूत कारण कसं आहे अजून घट बसाडसू संध्याकाळ आपल्या देवीने आरती करणी पडे मग टाइमच आहे ना बोलता जावे आणि दादू जपेल आहे ना हा हा ना काय टेन्शन नाही दादू जपेल आता जपाडी म्हणून हां तो जपेले आहे ना तिथला मग आपण का मग कसं तुझं उठता ना मग तू मी त्या मग आटी जातीस हा मग मी तिच्या आटके असू टाइमच आहे हां हां तेच ना तेच ना ते सारण वय मग जावं ते कुठेल टांगले पिशी काढलं आहे आणि ती माटी ना माटी लई आहे हां चालेल आहेस मी हो माय रे ना त्यांच्या कधी होऊन येतो माय त्या तर करी ना त्यांच्या इराण्यात कधी व कधी त्या काय माय हिरण्यात ना त्या काय माय काय हो ना हां कधी होऊन येऊ हां काय नाही माय अक्का ते तुम्ही सांगितलं जर ना फुलेवाला इथे निरोप देऊयात म्हणे मग तो काही येला का ना फुलेवाला हिरण्यात ना लिहिल्या ना मग हा बरं बी हो माहिती का ते फुलेस ना विषयी होता म्हणान कोम्हाला माहिती म्हणतो गर ना फुले राय टेन्शन नाही राहाय म्हणतो यंदा कोणी तोडलंय गे आणि काय बोले बी माणूस कारण प्रत्येक न देऊ नका का प्रत्येक ना घर घटभटी राहणार मग हा ना जा देऊ का घ्यात ते घ्यात फुले देवसलेच घ्यात ना मग जाऊ दे नाही ते दाखवला पोरे या येतच का त्या लय येतस नीचा त्याला चिड्याबिड्या मारणार पोरे हा ना ना काय जण माहिती जाऊ दे कोणी जाय जायना देवले चढावतील मग काय नाही एक साल काय इकत लिहिली जाते काय ना मग चाल इकत लिहिलेस चाल भर फुले लिहिलेस माय इथला किलो भरली हा किलो भर लिहिलेस ना मग आम्ही बी माया वहिनीशे काय वहिनीशे आणि आपला गटातली बी माया लागी मग मा, दाखना उन्हा ते फ्रीज मठी दिसू हा अगो सकाळी उठी चढवण्यास पडतील ना मग असं पूजा टाइम काम पडत जाते ना असं करसू मग तसं करा मी अर्धा किलो लिहिलेस किलो खान म्हणाली मला फ्रीज बनवी जायचे माय ठिले शाते बरवी जाय मग आ ठिले सुतना माय आ को मग आ एक कप चहा ठेवू गाव तेरी नाले आ नाही ओ आ क चहा बिन का तू फुले वाला निंग चला ना आ काय ओ माय आता इथे मी भी मांग गोडावर राखीस तू मी भी जाऊ दे आकांद दिसले लई दिन आकांद तू मी बटा मग तुम्ही कायम बट्टीस नाही बटाऊ का आ मग बहीण चांगले ना बटा माने मग तुम्ही सासू वास न गट बसायचं नात मन काय ठिकाण नाही मी निरोप सांगालो नो मंद सांगे चाल चालू गुलबेर सांग त्याने ऐकणी मर जाय जोनी हा ऐकणी मग माझी येणं पण ना, ना माय काय करस हां मी बी म्हणतो कसं दादू जपेल घेतला मामा सुधर देत नाही ना तू नंतर हा आणि त्याला काळी सांगता आपशी ना किरी किरी करा ना तू एकच जनले त्यान पार समाय ना पडस मग काय करतीस मग त्यामुळे म्हणतो करली होत मग हां चांगलं घेऊ का ना। नाही आक्का मी काय म्हणा फुले लिसी चार झालं तर चक्कर मार देतीस नाही या काम ना घर हा माझी द्या माय काय राय काय नाही हा हाऊ का तू जशी माहिती नाही साले चालना बट माहितीशी कशी करतोस काय तरी आखो अक्कालेच बला अक्का दाखला ना फरक पडस मग तुम्ही आता ना करत राहण्यात चला मी बी फुलेले तुम्हाला सांगी याच फुलेले आले तर चक्कर मार्गे घ्यात अण्णा घरकडे हां मग तडे दकीच नाही ही ये मग तिथला आम्हा बड साहित्यला इथे मग चांगली ना तू हा आकाईकी जा ते दखी जा अक्का अशी तशी गाणा शिका बड अक्कापाईनं शिकली शिकिले तू आणि अक्का मरणी का मग काय करशि <laughs> का हो नाही बाबा कधी मराण बन राहिल्यात मग अजून नातून ना ना, लगीन दखी जा मग गुलजियाने लगीन दखी जा मग मा। माय 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 इथलं कोण लाईशी शे बाई ना चाली दखाई चालू का तो चालणार ना फुलेवाला जाई ना निघी चाल हा सांगेल मी त्याला भाऊ म्हणतो मी गिरायला येस ती बाई लिव म्हणस म्हणता अशी उभा होईत भाऊ चला मग मागो बाय आवली रेंट्यात हवसा माहिती आवली रेंट्यात ना लेवाय गयो दिन त्यास ना आला उभा दू दिन त्यास का नाही पण भाऊ बी काय म्हण रानाव तू हा ओ माये तेना भाव गुण तगडाशे बिन 50 रुपये म्हण राना तू 50 रुपये किलो शेत माने हा बिल पण एवढा हे केसरी केशरी तस त्या काय पिवडा आवडा मिक्स आहेत बो मां आपले अर्धा अर्धा तेल यात येतस असो आंत्या अशोक ना पाणी त्या फ्री दी राना तू म्हणजे मा माया वयाला त्या मला लागतस ना मग आता तत आपले काय तोडाल जाव बो मदी देस तू असो असं आहे का आणि का दुगडुगीन त्या ते कालदिनच लाईन नाही बाजार नाही चाळीस रुपये किलो लाईन ना त्या मग हा माय काय करतेस मग आता आडे होणार त्या ना बाळ थोडं काळा सुचतो जाऊ द्या चला लिहिल्या मग काय करतेस अर्धा एक किलो ते लिहिल्या हा माय चालू का लिहिलेस मग आता कसं आहे टाईमले महत्वशी मग कोमल मी असं चाच चक्कल मारीस नाही बरं का हा तू तिला मग साहेब ते गोया करी ठेव मी उनूस चालेल चालेल आका या मी बेटा लाईट असून आरायनुराय बेटा काय रे दादा फुले कशा दिनात म्हणता काय नाही मावशी पन्नास रुपये किलो आहेत हा लेऊ का मग पन्नास रुपये किलो हा चाळीस ना रे भाऊ चाळीस देणार नाही ना मावशी नाही दाखल दिनात मग आता त्या बाजूने त्या अजून त्या घ्या त्या अजून ते पन्नास रुपये लईयात मग आता बडा गावात पन्नास रुपये मी आणि तुम्ही कस काय बडा गावात दिनात पन्नास रुपये मग तुम्ही कस काय चाळीस देऊ मग एक गाव दोन भावने खरं यात मावशी माले लेऊ का पन्नास रुपये हां ती ताईने सांगा मला पन्नास रुपये किलो शेतच नाही नाही मी म्हणते दीड किलो लिहिली सो हां नेम नेम लाव का <laughs> नाही ना ना मावशी हां असं थोडी चाली मग दीड किलो काय तुम्ही चार किलो विलीशात ना तरी भाव नाही होऊ शका मग एक गाव मग दोन भाव मला नाही करता यावत ना माडी मग लिहा का ले अरे ना लिहिला नाही मग तुम्ही हां लिहिलेच नाही माव का अर्धा किलो काय हां मिनच्या पिव्या लिहिले दादा केसरी बी लिहिले अर्धा किलो हां लई दादा मग निवाडू देऊ का मोठला मोठला लई नाही बरं का नाही 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 मावशी निवाडा बिवडा देवा मी मग तुम्ही बटला मोठला मोठला निवाडली घ्या नाही मग दाखला कोण कोणली मग मिक्स भेटतीन बटा ले जी काय कमालशी पिन या माणूस मग मा, काय रे हो दादा काय कमालशी तू नी मग पन्नास रुपयानं बावली रे ना, ना आणि आकू निवाडो बी देवा नाही मग आणि या दाखला दुखला बी लई जोत का मग बोंडे भांडे मग मा। मावशी बोंडे बांडे काय सांगू नका तुम्ही मग आठ कोणता बोंडे बांडे तर करा ना फुले शेत बेटा एक दाखल एक मोठं पण फुले शेत ना मग आणि जास्त करून दाखवला नाही शेत बेटा मोठा शेत मग पाची बोटे काय आपला सारखा सारखं का काय तीस मावशी मग बोंडे बांडे तर खात होत तर काही लिहू नका तुम्ही काय बैजबरी नाही शे मग अरे दादा इथला काही या बोलू नको तू हा काही इकाल येईल बघा तुम्हाला इकाल नाही येल शे मी लोनच टाकायचं ना घर काय मावशी काय चाव तुम्ही जर बोंडे भांडे दखा राहत तुम्ही भाषा बोलणार माझी बोलणंच पडी ना मग म्हणा बी बेपार ना मावशी बे मग म्हणा काय घर थोडीशी उघाडेल म्हणजे पिकाडेल काढेल घर थोडीशी माझ्या शे, शेतकऱ्यांनी जशा दिना तशा लिहिणार म्हणी मग असं ल्याऊ का पटकन लिहा मला दुसऱ्याकडे जाऊ दे बाया कामले चालले जाती ना मावशी एकच गिरायकशी का माल घरा करणार पडतोस मग हा दादा मी काय तसे बोलतो नाही पण मग शेत बो दो बारीक दोन्ही वाडूवी देत नाही ते ते आकडे तोंड नामशे मग रुपया पिक कमी करावं नाही म्हणे मग त्यामुळे बोल राहून मी मग एवढं सोनाकडं आहे माणूस दहा पाच कमी करे जा फुले शेत मग करू का जाऊ जाऊ दे काही लिहून का जाऊ दे माल पुढे जाऊ द्या तुम्ही ना बजार नाही लईया बजार मग कमी जास्त वेळ जाईल मोठला मोठा फुले बिबेट झाले जाऊ द्या मला हा जरा नेम मग सांग जा का तुला तुला काय सांग असं बोलणं पडस का मग सांग ना माल करी मला असं लावणार नाही पटस मग सकाळच ना बरे बोनेन टाइम हां दोन गिरे घेऊन ना तिथला मग तुम्हाला चालवट लिहा पटस नका लिहा ना मग आधी तुम्हाला तुमले दिनातच ना मी पन्नास रुपये किलो तुम्ही निवाडीन लिहिणार का नाही ना मी तिथले सांगा ना तुम्ही अशा लिहा असं मग मी काय म्हणा जाऊ देत होतो लिहिले काय या आज नवीन लिहिल्या दुसरं शेवटचं काय आपण दुसऱ्या टाइमने बजार मिळल्या ला लावसून हा लिहिल्या हो का हा जाऊ दे माझ्या लिहिलेस मग काय करू आता गरज आणली अक्कल शे म्हणे नाही ते आबो असा इथला यामा मग बोला ना रट बोला ना ते मी तर लिहितो बीनी पण जाऊ दे आता फुल येत नाही शेत हा बजार लिहा एका कोटी न लिहा बजार मग पन्नास रुपये किलो बोंडे बांडे भी भेटणार ना तरी शक तुम्ही हा तुम्ही बजारणाच गाजर गोड लागत पटाल ग गाव मशी बी चांगलं उन्ह असतो म्हणून ना तरी ते मागच वाटत लोकसले जा बजार मग बाड कर्शिन जा वीस रुपया घालीन जा हा पण लिहाव का आता लिहिणार का लिहिल्यान जाऊ दे माल मोके करा पहिले नाही रे ना एवढे आता जातो जात एवढी पुढे आता लाव मानस काहीच लिहा उजी जड बोलस तू हा उजी कसा तरी बोलत माल ते पटणार हा ऐकलं लि या फोटो काढताना दे चला जाऊ देऊ का ल्या ऐके ना मग आपू बापूकडं फुकटले राहून त्याना माल पैसा दे दि रावणू मग मग चांगला होई ते सांगू चांगला आहे मग भोंडे बांडे होतेन ते थे, भोंडेच म्हणेन माणूस काय म्हणे दुसरं जा द्या ना आता आपले काय एवढे धाप नाही कुठे एकडे घरी घडलेले नाही ल्या आता लिहिल्याने वाढल्या आणि चला पटका चला माले बी गरब्याने तयारी करनी शे घटत नाही होऊ का पै फुले लिहिल्यान मन घर चला मग जाऊ आपण घर ओ ताई मी काय सांगणार तुम्ही अगं पागर कर लिजात म्हणतं माल मोके करा ना माल उभं ठेवू हो शकता तुम्ही हा दुसरं गिराईक दखू देशात का नाही लिहू का हां मोज उका दादा मोज एक किलो मोज हा तुम्ही तर दीड किलो सांगा ना इथला हा हा तू जर मग निवड देत नाही काय नाही मग कस काय दीड किलो लि म्हणास मग हा आणि जरा समजदारी मग सांगू बघू आपले बी मालिक एक ना रास समोर ऐकतील गरज रास ना तशी आपले बी गरज रास थोडं नेमन बोल दग तुला जोडे कितला गिराईक गोया होतच हा समजदारी मग बोलीस हा देऊ का दीडच किलो दे आते हा मावशी हे खरं आहे तुमनं बी पण आम्ही काय करू दिनभर ना पर्यटन की जायलाच मग रोज उठी रोज उठी गिरायक तोंड देणार असतेस तेच तेच कोण काय सांगस कोण काय सांगस मग मग माणसं डोका माई लागस मावशी मग संता बी लागस ना मग अरे आम्ही बी इथं मेहनत करीस नाही इथला ता मा इथलं लोट गाडी लोटत लोटत फुले लाईतस आम्ही मग बेपारा मालरास आम्हाला बी परवाडायला पाहिलं ना आम्ही बी रोज बाग सुटायला पाहिजे मग हा खरं शे दादा तुला ते बी खरंशी जाऊ देऊ दे म्हणजे जाई पो दे मोजू का दीड किलो मोज हा चालेल मोजू नाही ताई भन पानी बेटी का पिवाले पानी जतुस का पिवाले माङ माङ बेटिना दादा बेटिना रिना ये बोलता त हामी एकला दरले थियो ओइ तिमी जितला फुलेलेस हा चाली चाली लेस